नमस्कार, मी कृतिका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वांच्या आग्रहाखातर कविता कृती या संचातील माझी नवीन कविता दर्पण मी आज आपल्यासमोर सादर करत आहे। तर आयुष्य जगत असताना बऱ्याचदा असं होतं की आपण सगळ्या जबाबदाऱ्या पेलवताना आपल्याला स्वतःचाच विसर पडतो, आणि विशेषतः हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त घडताना आपण बघतो। तर अशाच एखाद्या स्त्रीला तो बदल जाणवतो, आणि जेव्हा ती विचार करते की आपल्यातील काहीतरी हरवलं आहे आणि ते परत सापडावं, त्यावेळेची तिची भावना काय असेल हे थोडक्यात या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे। आणि काही चूक भूल झाल्यास क्षमस्व। तर कवितेला सुरुवात करूया। कवितेचं शीर्षक दर्पण। गवसले मज आज काही, गवसले मज आज काही, बघता दर्पण ते अकस्मात, थबकले क्षणभर न्याहाळत, निर्घुण मी स्वतःस, न जाणे काय होते जे दडले कोशात, प्रतिबिंबते नजरेस उतरता, बागडली जणू फुलपाखरे अनेक, जाणवली मग स्वच्छंदीती, हरवली कुठेशी गतकाळात, नकळत शिरला वारा अलगद, स्पर्शुनी गेला मुख कमलास, उखलुनी पाश स्वबंधनांचे, बहरली कडी पुन्हा मनात, ओशाळले स्मितहास्य पाहता वाटे, ओशाळले स्मितहास्य पाहता वाटे, उंच झेप घ्यावी गगनात, नकळत गमविले क्षण जगण्याचे, नकळत गमविले क्षण जगण्याचे, फिरुनी आले पुढ्यात, गवसले मजाज काही, बघता दर्पण ते अकस्मात, गवसले मज आज काही, बघता दर्पण ते अकस्मात। तर कविता कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।